नमस्कार, मी किरण वाजगे, आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत. बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून. नारायणगाव येथील वैदवाडी शिवारात राहणारी एक विवाहित महिला प्रियकराच्या मदतीने पळून गेल्याचा प्रकार उघड झाला असून हा अपहरणाचा बनाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही तासातच उघड झाला आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वैदवस्ती येथून दोन अज्ञात इसमांनी येथील 24 वर्षीय विवाहित महिलेला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून जबरदस्तीने दिनांक 6 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वैदवाडी येथून पळून नेल्याची तक्रार विवाहितेच्या पतीने केली होती. दरम्यान नारायणगाव पोलिसांनी परिसरातील CCTV च्या आधारे वाहनांचा शोध घेऊन या वाहनाचे मूळ मालकाची माहिती मिळवली. या प्रकरणी अहमदनगरमध्ये वाहनाच्या मालकाचा शोध घेऊन महेश लोखंडे व राहुल कनगरे दोघेही राहणार राहुरी या दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसी खाक्या दाखवितात अपहरण झाल्याचा बनाव उघड झाला आहे. मात्र ही विवाहिता त्यांच्याबरोबर स्वखुशीने गेली होती की तिला जबरदस्तीने फूस लावून नेले होते याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान ही यशस्वी कामगिरी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल, शैलेश वाघमारे, होमगार्ड अक्षय ढोबळे यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव.